वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगाबादमधून एक मोठी बातमी. औरंगाबादमध्ये भीषण अपघात झालाय. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये हा भीषण अपघात झाला असल्याचं कळतंय. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर एक जखमी आहे. अपघातात पिकअप व्हॅनचा पूर्णपणे चुराडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, नेमका हा अपघात कशामुळे झाला, काय अधिक माहिती? वैजापूरकडून उसाने भरलेला एक ट्रक होता, तो वैजापूरकडून गंगापूरकडे येत होता. तर जी व्हॅन होती त्या व्हॅनमध्ये काही तरुण होते, चार तरुण जे आहेत तर गंगापूरच्या दिशेने जात होते. त्या दरम्यान या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आणि अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये ते व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यामध्ये जे तरुण होते ते अडकले होते. गावकऱ्यांनी त्या तरुणांना तातडीने बाहेर काढले, मात्र रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले. आता तिघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. जो चौथा जो तरुण होता तो गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहे. मात्र हा अपघात कसा झाला आणि कुणाची चुकी होती हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या भीषण अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालेला आहे. तिन्ही तरुण कामगार असल्याचं सांगितलं जात आहे आणि हे कामानिमित्त जात होते त्या व्हॅनमध्ये बसून. मात्र त्याच दरम्यान यांचा अपघात झालेला आहे. काल रात्री 10 सुमारास हा अपघात झालेला आहे वैजापूर गंगापूर रोडवरती. निश्चितच सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुंबईजवळ असणाऱ्या अंबरनाथ परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. धुळवडीच्या दिवशी रंग लावण्यासाठी आलेल्या मित्रांपासून लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय. रंगापासून बचाव करण्यासाठी संबंधित तरुण एका इमारतीवर चढला होता, पण अचानक समतोल बिघडून तो थेट जमिनीवर कोसळला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. संबंधित घटना धुळवडीच्या दिवशी दुपारी अंबरनाथच्या पूर्व भागात घडली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सूरज मोरे असं या तरुणाचं नाव आहे. अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे. तर आपण पाहतोय धुळवडीच्या दिवशीच खरं तर या तरुणाचा मृत्यू झाला. रंगापासून वाचण्यासाठी हा तरुण पळत होता, मात्र टेरेसवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड, आपल्यासोबत जोडले गेलेत. गणेश, काय अधिक तपशील? शिवाजीनगर परिसरात राहणारा हा तरुण होता सूरज मोरे म्हणून, आणि काल मित्र रंग लावतील या भीतीने तो शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोर जी इमारत आहे, जी नवीन इमारत आहे, तिथे जाऊन लपला होता. आणि लपला असताना डकमध्ये जी मोकळी जागा असते त्या डकमधून तो खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या भावाने आणि त्याच्या मित्राने त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जवळजवळ 3 मृत्यू अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये या धुळवडीच्या दिवशी झालेले आहेत, त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. निश्चितच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर रंगापासून वाचण्यासाठी हा तरुण पळत होता, मात्र टेरेसवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. सूरज मोरे असं या तरुणाचं नाव आहे. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येते. धुळवडीच्या दिवशीच या तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय.